भिकेचा कटोरा घेऊन रोज तुम्हाला माझ्या दारासमोर उभं राहिलंच पाहिजे यालाच म्हणतात हुकुमशाही त्याच्यात बऱ्याच बरेचसे हे जे बरेस, बरेस पैसे आहेत ते कर्मचाऱ्यांचे आहेत फंड आहेत भविष्य निर्वाह निधी ग्रॅच्युएटी असेल पेन्शन असेल हे असेल ते असेल मग काही कॉन्ट्रॅक्टरच्या ठेवी आहेत त्याच्यामध्ये जो बाद में वापस दे लोकट्याने पडते और में पैसा रखकर विकास नाही होता हमें मालूम है लेकिन शायद आपको पता प्रधानमंत्री प्रधानमंत्रीजी मुंबई महापालिका जो कोस्टल रोड बना रही है वो उसी पैसे से बना रही है जिसके ऊपर टोल लगने वाला नहीं है याला म्हणतात विकास पण आता एफ डी वरती यांचा घाला घालतायत ते एफ डी तोडणी की बात चल रही है इसका मतलब यही है की सारे के सारे देश में भिकारी बनकर मेरे दरवाजे के सामने खडे रहने चाहिए भिकेचा कटोरा घेऊन रोज तुम्हाला माझ्या दारासमोर उभं राहिलंच पाहिजे यालाच म्हणतात हुकुमशाही एक तो जीएसटी लगा दिया जो मुंबई महापालिका का महापालिका और राज्य सरकार का डायरेक्ट इनकम जो था वो तो बंद कर दिया और आपको याद होगा कि कोरोना के समय पर हम मैं और अजित दादा पवार हमेशा कहते थे कहते थे आज की स्थिति पता नहीं मुझे जब भी कभी पूछते थे हम, हम हमारे फाइनेंस सेक्रेटरी को साहब बीस करोड़ से ज्यादा ही केंद्र सरकार से जीएसटी आना बाकी है जो हमें समय पर मिलना चाहिए तो जसं पैसा बँकेत ठेवून विकास होत नाही तसा राज्याचा आणि मुंबईचा पैसा केंद्राच्या खिशात ठेवून सुद्धा राज्याचा आणि मुंबईचा विकास नाही होणार निदान मुंबईचा हक्काचं जे काय आहे महाराष्ट्राच्या हक्काचं ते तर द्या ना भीक नाही आपकी दिल्ली की भीक नाही मुंबई को मुंबई तो पसीना बहाने वाली नगरी है पसीने की कमाई तो दे दो आपको पसीना भी नहीं बहाना है सारे उद्योग आप महाराष्ट्र रहे हैं सगळ्या गोष्टी मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर आणि वरती येऊन व उपकार केल्यासारखं काहीतरी तोंडावरती तुकडे फेकून जायचं आणि मुंबई आपली दाशी बनवाय बनवायची त्याच्या आड शिवसेना येते उद्धव ठाकरे येते खतम करतो इनको पॉलिटिकली